आणि काही वेळेनंतर ह्यांनी तो कट तयार केला, स्वतःच्या लोकांना दगडी मारायला सांगितलं आणि ह्याच्या लोकांनी त्या दगडी मारल्या. ह्याला फक्त स्वतःचं संरक्षण झेड प्लस करायचं असल्यामुळे हे सगळं नाटक आहे. असं काही घडलं नाही, ह्याच्याच लोकांनी हे घडवलेलं आहे. दानवे, लाज वाटली पाहिजे. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात विधान परिषदेची. तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमचा नेता दगडी खातो, खरा तर राजीनामा तुम्ही दिला पाहिजे. आदित्य ठाकरे सारखा बोगस भंपक माणूस या महाराष्ट्रात दुसरा नाही. काय तो ड्रामा तयार केला की माझ्यावर दगडफेक झाली, गाडीवर दगडफेक झाली, मग स्टेजवर दगड पडला. आम्ही तिथे माहिती आम्ही जी काही आमच्या लोकांकडून माहिती काढली, तिथे स्वर्गीय त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची रॅली चालू होती आणि त्या रॅलीच्या वेळेला हा घुसला तर ती रॅली बंद पाडली पोलिसांनी, तर तिकडे बाचाबाची झाली. आता त्या बाचाबाचीमध्ये हा निघून गेला आणि काही वेळेनंतर ह्यांनी तो कट तयार केला, स्वतःच्या लोकांना दगडी मारायला सांगितलं आणि ह्याच्या लोकांनी त्या दगडी मारल्या. कोणी बाहेरचा माणूस नव्हता, चौकशीमध्ये ते सगळं बाहेर पडेल. ह्याला फक्त स्वतःचं संरक्षण झेड प्लस करायचं असल्यामुळे हे सगळं नाटक आहे. असं काही घडलं नाही, ह्याच्याच लोकांनी हे घडवलेलं आहे. आणि तिकडचे ते खाली चरण अंबादास दानवे, अहो तुम्हाला दानवे लाज वाटली पाहिजे. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात विधान परिषदेची. तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमचा नेता दगडी खातो, खरा तर राजीनामा तुम्ही दिला पाहिजे तुमच्या पदाचा. वरती बाळासाहेब बघत असतील ना, अरे माझा नातू खाली दगडी खातोय, वरतून चपला फेकतील तुमच्यावर. ही अशी अवस्था केली तुम्ही तुमच्या पक्षाची आणि तुमच्या नेत्यांची. तुमच्या जिल्ह्यांमध्ये येऊन तुमचे नेते दगडी खात आहेत, उद्या चपलाही खातील. आदित्य ठाकरे तो दिवसही जास्त लांब नाही. जेव्हा एवढं खोटं बोलशील तर कधी ना कधीतरी आज दगडी खातोय, उद्या चपला खायला लागतील, लक्षात ठेव. म्हणून आता तरी सुधर, हे खोटं बोलायचं थांबव. लोकांना कंटाळा आलाय तुझ्या या खोके गद्दार वगैरे ऐकून कंटाळा आलाय. गर्दी जमत नसेल तर आम्हाला सांग, आम्ही गर्दी पाठवतो, आम्ही लोक पाठवतो. पण उगाचचा महाराष्ट्रामध्ये हा तुझ्यावर दगडी मारलं वगैरे, कोणी तुला नेल कटर पण मारायला येणार नाही. उगाच हे सगळं तयार करून स्वतःच्या त्या काय ती यात्रा कसली तरी आहे त्याचं महत्व वाढू नकोस. लोक गर्दी जमत नसतील आम्हाला सांग, आम्ही गर्दी पाठवतो. पण खोटं बोलायचं बंद कर.